नाचामुळे नेहमीच काही ना काहीतरी विनोद निर्मिती होते. असाच काहीतरी गैरसमज निर्माण झालाय आपल्या पुढच्या जोडीच्या बाबतीत. बघूयात तो कोणता. येत आहेत आपली पुढची जोडी उमेश आणि सुप्रिया. आले आले. घरातली सगळी कामं मलाच करावी लागतात. हॅलो, कोण बोलतंय? सासूबाई. हा बोला बोला. काय इथे येत आहे कशाला? नाही म्हणजे कशाला येत आहे, बाहेर किती ऊन आहे ना. मीच येते तुम्हाला भेटायला. मी तुम्हाला भेटायला येते. मी तुम्हा एवढं मात्र ऐकायला येत नाही. हॅलो. हा काय म्हणताय? बरं येत आहे का भेटायला? या या. हो हो या ना या, मी वाटच बघते. तुम्ही कधी वर जाता याची. हॅलो हॅलो जान्हवी. अगं खूप खूप प्रॉब्लेम झालाय. अगं काय काय, यांना ऑफिस मधून यायला उशीर होतोय. नाही नाही जरा तब्येत बरी नाहीये. काही नाही ग, छातीत जरास दुखतंय. अगं नाही मोठा प्रॉब्लेम तर सासू सासरे येत आहेत. मला एक कळत नाही, हे सासू सासरे 75 वर्षापर्यंत का जगतात ग? हो ना. आणि मग यांची 75 आपल्याला साजरी करावी लागते 75 माणसांना जेवण घालून. किती काम करायची. छे बाई काय सांगतेस, अशी माणसं असतात जी कॉन्ट्रॅक्ट घेतात. अगं मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास, लगेच पाठव. येईल ना तू पटकन? बर बर. थँक्यू थँक्यू. खरच खरच तूच माझी खरी मैत्रीण. हो 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 बोललीस, फोन ठेव. या या दरवाजा उघडाच आहे. म्हातारी आणि म्हातारी कडमडले वाटत. हळू हळू हळू. कोण तुम्ही? काय काय झालं? ईश्वराच्या इच्छेनं लढवलं तसं लढवायचं, जगवलं तसं जगवायचं, आपल्या हाती फक्त रडायचं. म्हणजे चिंता करायची नाही, यादी करायला घ्यायचं. यादी कसली? कॉन्ट्रॅक्टर. अगं भाई कॉन्ट्रॅक्टर. नमस्कार. नो इमोशन्स, कर्तव्य काम. किती? 75 माणसं येणार. हो 75 75. बरं ठीक आहे. अजून काही वेळ जाणार आहे का की आजूबाजूला आपण थांबणार आहोत? नाही नाही अजिबात नाही, एकदम वेळेवर होणार आहे. वेळेवर होणार आहे ना. अजिबात वेळ घालवायचा नाही. काय असतं, आमचं कॉन्ट्रॅक्ट असतं, कळलं का? त्या कॉन्ट्रॅक्ट नुसार सगळं चालायला हवं. म्हणजे वर्तमानपत्रातल्या बातमी सकट आमचं कॉन्ट्रॅक्ट असतं. जरा फोन देता का तुमचा? हा फोन या. आम्हीला कॉन्ट्रॅक्ट माझ्या फोनवरनं फोन करतो फुकट्या मेला. हॅलो. हा नरशाळे. हा हा घे, लिहून घे. वय काय? इश्य काहीतरीच काय. ओ बाई प्रसंग काय, लास्ट आहे काय? नवऱ्याचं वय काय? अच्छा नवऱ्याचं 50. फक्त 50? ओनली 50. ओनली 50. दर्शन लिहून घे. अकस्मात. हा कसं तडकाफडकी होते ना सगळं. काय बोलताय? बरं शेवटी म्हणजे जाताना फोनवर काय बोलले? आजारी असताना आधी फोन आलेला. हा हे तासाभरापूर्वीच बोलले. अच्छा अच्छा. नरसाळे कॅन्सल. हा अकाली ली अकाली. काय करताय तुम्ही? एक मिनिट एक मिनिट. आणि शेवटी अशी छान ओळ टाक. हा सगळं कुटुंब दुःखाच्या खाईत गेलेलं आहे. पोचव सगळ्यांना हा व्यवस्थित वाक्यांमध्ये. कोणाला पोचवते? काय बोलताय तुम्ही? पोचवायची तुम्ही काळजी करू नका. हो पोचवण्यासाठी मी आहे ना. त्याच्यासाठी मी तुम्हाला माझं कार्ड देईन, प्लॅन कार्ड देईन, मेनू कार्ड देईन, सगळं देईन. नाही नाही मेनू तुम्हीच ठरवा. चालेल. हा मस्तच आहे. क्राईंग पीस किती लागणार आहेत? क्राईंग पीस. सोल कॉन्ट्रॅक्ट आहे ना आपलं. सोल ला पीस पे पर्यंत क्राईंग नको काय करायला. अरे बापरे. बाप असो मुलगा असो आपलं पॅकेज एकच आहे. म्हणजे जन्मापासून जळण्यापर्यंत सगळं एकच आहे. कसं यादी बिदी सगळे सेम असते हो यादी. हो पण तुम्ही सामान आणणारात ना. म्हणजे काय, असं बायकोचं कुंकू पुसलं की इकडे किरडी तयार, म्हणजे पांगड्या फोडल्या की इकडे म्हणजे रव्याचे लाडू तयार. इकडे अशी किरडी खांद्यावर घेतली ना का तिकडे पिंडाचे कणिक आहे ना ते पळलेलं असणार. कळलं का? आणि समजा मंगळसूत्र फोडलं की तिकडे 13 वयाचे वडे तयार. कसे आहे? अहो काय भयंकर बोलताय तुम्ही. माझे सासू सासरे आहेत ना, ते इथे येऊन जाणार आहे. तेच म्हणतो ना मी तुम्हाला, ते इथे येणार आहेत आणि जाणार आहेत. म्हणजे ऑर्डर मला मिळणार ना. कसली ऑर्डर? काय माणूस आउट ऑफ ऑर्डर झाला ना की त्याची ऑर्डर मला मिळते. हे बघा तुम्ही आम्हाला आगाऊ कल्पना दिलीत ना तर त्यातले 20% मी तुम्हाला देईन.
कसले 20% कशाला आता घ्या हो अहो माणसाचं आजकाल काही खरं नसतं म्हणजे माणूस आज आहे उद्या नाही कळलं का आपल्याला काय करायचंय सगळे लाईटली घेतात हो लाईटिंगचं काय करायचं लाईटिंग कशाला नाही मी काय म्हणतो 100 तोरणं लावून टाकूया आपण म्हणजे अंतयात्रेला असा लखलखाट दिसेल सगळ्यात शेवटी जनरेटर विद्युत वाहिनी ती थेट विद्युत दाहिनी पर्यंत जाणार कुणाची अंतयात्रा करताय हे बघा माझे सासू सासरे तुम्हाला मला पोचवल्याशिवाय कुठेही जात नाही नाही कळलं नाही तुम्हाला मी काय म्हणतो यादी सोडा हो हे बघ काय माहितीये का जरी बॉडी बदलली ना तरी आमचे रेट फिक्स असतात रेट काही बदलत नाही परवाच्याच बॉडी मीटिंग मध्ये झालंय ना ते सगळं चालते वा इथून आधी चालते वा बाई ही वेळ तुमची रागवण्याची नाही हो तुमच्या डोक्यावर म्हणजे दुःखाचा असा डोंगर कोसळलाय तुम्ही रडायला हवं बाई तुम्ही रडायला हवं आता इथून तुम्ही जा नाही तर मी तुमच्या अंगावर कोसळेन कोसळा ना कोसळेन नाही नाही अहो कोसळाल तुम्ही कोसळाल तुमचा नवरा अकाली गेलाय तुम्ही कोणावरही कोसळू शकाल काय आमचे हे गेले म्हणजे मग अशी ऑफिस मधन छातीत दुखायचा फोन आला होता अरे देवा आता ही बाई गेली आता हिच कॉन्ट्रॅक्ट कुठून घेऊ तुम्ही घेताय बरं आहेत ना त्या वा वा तुमचा अभिनय मला खूप आवडलेला खास असं चक्कर बिक्कर येऊन आणि तुमचा अभिनय पण फार आवडला मी माझा चित्रपट तुम्हाला घेणार आहे माहेरचा कॉन्ट्रॅक्टर वा वा तर बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या जजेसना मागच्या आठवड्याच्या परफॉर्मन्स नंतर फार रिफ्रेशिंग चेंज होता इंटरेस्टिंग ऍक्ट होता मला कॉन्सेप्ट पण फार आवडला ट्राईड अँड टेस्टेड कॉन्सेप्ट आहे की मिस्टेकन आयडेंटिटीची लोक येतात समोरासमोर आणि त्याच्यातनं काय कन्फ्युजन आणि त्या कन्फ्युजन मधनं होणारी कॉमेडी किंवा त्यातनं काहीतरी वेगळे पण करायचा काहीतरी वेगळं काढायचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की तो प्रयत्न सक्सेसफुल होता मला अजूनही असं वाटतं की एनर्जी वाईज दोघांची एनर्जी थोडीशी वरची लागली असती तर ऍक्ट आणखीन छान झाला असता तो आणखीन फुलला असता असं मला मनापासून वाटतं आय रिअली गॉट एंटरटेन्ड बाय दी ऍक्ट थँक्यू नाईस आता बघूयात किती गुण मिळाले क्या बात आहे मागच्या वेळी 15 गुण होते आणि आता 9 मिळालेत म्हणजे एकूण 24 थँक्यू तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू प्लीज